तेजस्विनी बिग टीव्ही मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूया ताज्या घडामोडी। उत्तर प्रदेशमधील हाथरस जिल्ह्यातील बहुजन मुलीवरती अमानुषपणे बलात्कार करून ठार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा होऊन यावर पांघरून घालणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी। जत तालुका वंचित बहुजन आघाडी उत्तर प्रदेशमधील हाथरस घटनेने पूर्ण भारत देशामध्ये प्रचंड चीड आणि संताप निर्माण झाला आहे। एका 19 वर्षीय बहुजन समाजातील मुलीवर अमानुषपणे बलात्कार करून तिला प्रचंड प्रमाणात मारहाण करून तिची जीभ कापून आणि पाठीचा मणका मोडून तिचा खून केला आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे। आम्ही सर्वजण या घटनेचा तीव्र निषेध नोंदवतो। आम्ही सर्वजण खालील बाबीवर ती निर्णय घेण्यासाठी संबंधितांना आपण सूचित करावे असे निवेदनाद्वारे कळवित आहोत। सदर घटनेची सखोल चौकशी सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीशाद्वारे होऊन जलदगती स्वतंत्र कोर्टामार्फत याची कार्यवाही व्हावी। वरील घटनेतील आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी। सदर घटनेमध्ये आरोपींना संरक्षण देणे, पुरावा नष्ट करणे, मीडियाला रोखणे, मयत मुलीच्या कुटुंबियांना धमकावणे, नातेवाईकांना विश्वासात न घेता मृत मुलीच्या प्रेताची परस्पर विल्हेवाट लावणे, पुरावा नष्ट करणे कामी हाथरस जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी निंदनीय भूमिका पार पाडली आहे। गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम केले आहे, त्यांना याबाबत जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी। पीडितेच्या कुटुंबांना व नातलगांना संरक्षण देण्यात यावे। मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना शासनाने आधार द्यावा आणि भरीव आर्थिक मदत करावी आणि पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन करावे। उत्तर प्रदेशमधल्या पूर्ण मागासवर्गीय बांधवांवरती कायम अन्याय होत असल्याचे दिसते। तसा अन्याय यापुढे होऊ नये म्हणून शासनाने योग्य ती पावले उचलावीत, कायद्याची अंमलबजावणी करावी। अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या आणि प्राचीन भारतीय लवणकार परिसंघ नवी दिल्ली यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन देण्यात आले। यावेळी निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अमोल साबळे, प्राध्यापक एन के हिप्परकर, महासचिव प्राचीन भारतीय लवणकार परिसंघ नवी दिल्ली अण्णासाहेब हरगे, प्राध्यापक टी एम वाघमोडे, मोनू साबळे, आकाश शिवशरण, ज्ञानेश्वर केंगार, अनिल ढावरे, आकाश शिवशरण, रत्नाकर देवडे, श्रेयस कांबळे, अमित साळे, सुरेश कोळी, जुबर मंगळगडे, साबिर शिकलगार, विक्रम मादर, सचिन पुजारी, प्रमोद सावंत, सुनीता कांबळे, कमल हारगे उपस्थित होते।